सगळ्यात आम्ही काय बोलायचं ते बोलो. काय होतं तुमच्याशी बोललं बाकीच्याशी नाही बोललं. हा सांगा आता तुम्हाला जी माहिती पाहिजे ती माहिती पाहिजे. जोपर्यंत डिप्युटी सी मीटिंग होत नाही असं आहे की जर केंद्र सरकारला हा तपास एनआयकडे द्यायचाच होता इतक्या दिवसापूर्वीच तो द्यायला पाहिजे होता. परंतु आता राज्य सरकारने एसआयटी नेमण्याचा निर्णय घेतल्याच्या नंतर त्याच्यामधून सत्य बाहेर येईल या एका भीतीपोटी केंद्र सरकारने हा निर्णय घेतलेला असावा. अर्थात आता त्याच्यामध्ये काही कायदेशीर तरतूद असेल त्याप्रमाणे पुढील कारवाई होईल. परंतु हे केंद्र सरकारची चुकीची गोष्ट आहे. महाविकास आघाडीचे अनेक नेत्यांचे फोन ट्रॅप होत होते असा एक आरोप होतो. शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, यांचे टॅप फोन ट्रॅप होते. फोन असं आहे की आता सरकारच्या अंतर्गत पोलीस यंत्रणेच्या अंतर्गत अनेकांचे फोन टॅप होत होते ही आमची सगळ्यांचीच धारणा आहे त्याच्यामध्ये. आणि आता चौकशी ते पुढे येईलच. महाविकास आघाडीतर्फे आता विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही राजकारण करू पाहता, मात्र राज ठाकरे जे ते पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा ओपन करतायत, अजानसाठी गुंग्याचा प्रसंग, मुस्लिमांवरती सरळ टीका करतात राज ठाकरे. आता असं आहे की कोणी काय मुद्दा घ्यायचा राजकारणासाठी हा ज्याचा त्याचा भाग आहे. परंतु काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल, हे तिन्ही पक्ष आता एकत्र येऊन अन्य कुठल्या भावनिक मुद्द्याच्या ऐवजी विकासाच्या प्रश्नावरच राजकारण करण्याचा प्रयत्न किंवा पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. सर, गेल्या 5 वर्षात इथल्या राजकीय घडामोडी पाहता किंवा इथलं प्रशासन पाहता, शरद पवारांनी आपलं पालकमंत्रीपद म्हणून इकडे नियुक्त केलं, शरद पवारांच्या रूपाने तुम्हीकडे हे पालकमंत्री म्हणून आहात, काय प्राथमिकता आपल्या सर जिल्ह्यात इकडे? असं आहे की मी आत्ताशी जिल्ह्यात आलो, आज सगळ्या कार्यकर्त्यांना भेटणार आहे, उद्या पण भेटणार आहे. आणि उद्या DPDCची मीटिंग घेऊन जिल्ह्याचे प्रश्न काय आहेत, शहराचे प्रश्न काय आहेत, वैयक्तिक प्रश्न काय आहेत याच्या संदर्भात. परंतु प्राधान्य यालाच राहील की जिल्ह्याचे जे प्रलंबित प्रश्न आहेत आणि जे प्रश्न वाचून जिल्ह्याचा विकास थांबलेला आहे ते प्रश्न मार्गी लावण्याच्या संदर्भात निश्चित प्रकारे माझ्या बाजूने प्रयत्न आल्यापासून. काल रात्री मी 3 वाजता येऊन पोहोचलो पंढरपूरला. सकाळी पंढरपूरला सुद्धा दर्शन घेतलं आणि अनेक ठिकाणी जाऊन आल्यानंतर आल्यापासून 1 मिनिट सुद्धा स्वस्थ बसलेलं नाही आहे. त्यामुळे आता 5 वर्ष कदाचित लोकांचा अपेक्षा भंग झालेला असेल म्हणून लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या असतील. परंतु माझं सगळ्यांना सांगणं हेच आहे की तुम्ही पहिल्याच दिवशी काही सगळ्याच गोष्टी मांडल्या पाहिजे असं काही नाही. शेवटी प्रश्न सुटायचा असेल तर शांततेने प्रश्न मांडले पाहिजे. काय साकडं घातलंय सर, इतके देवदर्शन केलं सर, तुम्ही पंढरपूर असेल, सिद्धेश्वर असेल, काय सांगणं? असं आहे की जी आपली आराध्य दैवत आहे, जी आपली श्रद्धास्थान आहे, तिथला आशीर्वाद घेऊन कामाला सुरुवात केली. साकडं बिकडं घालायचा काही प्रश्न येत. असं म्हणत की बाहेरचा पालकमंत्री असलं की ना जोडून राहत नाही असं म्हणलं जातं, ना जोडून राहील लोकांसोबत सोलापूरच्या. मला असं वाटतं राहायला पाहिजे. असंही बोललं जात आहे की जे घर वापसी नेते सोडून गेलेले आहेत त्यांना त्यांची घर वापसी करण्यासाठीच आपली नियुक्ती झालेली आहे आणि त्याचा प्रत्यय येतो. असं अनेक नेते जे बाहेर गेलेले ते आता आजूबाजूला तुमच्या घुटमळत आहे आहे का? असं काही नाही. शेवटी असं आहे की पालकमंत्री म्हणून मी सरकारचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी येतो. त्यावेळेला विकासाचे आणि इथल्या अडचणीचे प्रश्न सोडवायचं काम करायचं आणि दुसऱ्या बाजूला संघटनासुद्धा चांगली कशी होईल याचा सुद्धा प्रयत्न करणारच आहे. आता पहिलाच दिवस आहे, जरा पुढे काय काय होतं पात्रा. थँक्यू सर. थँक्यू.